चार दिवसाचाच प्रश्न आहे. चार दिवसानंतर गुरुजी स्वतःच इथून जाणार आहेत आणि या घरामध्ये कुणीही काळूबाईचं नाव घ्यायचं नाही. सोनी मराठीवरील आई माझी काळूबाई या मालिकेच्या 19 जूनच्या भागात विराटला अटक झाली असली तरी त्याच्या भीतीमुळे आर्याला झोप लागत नसते. विराटची सावली अजूनही घरात आहे असं तिला जाणवतं, म्हणून ती काळूबाईचा जप करू लागते. सकाळी तिला जाग येताच ती पुन्हा घाबरते आणि दुसरीकडे जाते. अमोगला जेव्हा जाग येते तेव्हा आर्या बेडवर नसल्याचं त्याच्या लक्षात येतं. त्याला ती खिडकीत उभी असल्याचं दिसते. तो तिला काय झालं, रात्री झोप का लागली नाही, काही विचित्र रात्री जाणवलं का असं विचारतो. तिच्याकडे त्याच्या प्रश्नांचं काहीही उत्तर नसतं. तो तिला जबरदस्ती पुन्हा झोपायला लावतो, तर एक सावली आर्याच्या दारावर लक्ष ठेवून असते. काही वेळाने सुशीला घरात लावलेली विराटची प्रतीकं काढून टाकू लागते. आर्या तिथे येते, त्या दोघीही खुणा काढू लागतात. तेव्हा परत सगळ्या खुणा जागच्या जागी त्यांना दिसतात. या प्रकारामुळे त्या घाबरतात. तितक्यात खोलीत अचानक लाल प्रकाश पसरतो आणि त्या दोघींनाही विराट म्हणत असलेलं लाख्या सुराचं गाणं ऐकू येतं. त्या लाल प्रकाशात एक सावली फिरत असल्याचं आर्याला दिसतं आणि एका खोलीतून विराट बाहेर येतो. त्याला परत आलेलं पाहून आर्या घाबरते, पण प्रकाशामुळे तिला काहीही दिसत नसतं, म्हणून ती तिचे डोळे बंद करते. जेव्हा ती डोळे उघडते तेव्हा तिथे कोणीच नसतं. काकू सुद्धा आर्याला तिने विराटला पाहिल्याचं सांगते. त्या दोघीही घाबरून अमोगला सांगायला खोलीत धावत जातात. आर्या अमोगला विराट जेलमधून सुटून आल्याचं सांगते, पण अमोगचा तिच्यावर विश्वास बसत नाही. तो जेलच्या प्रमुखांना फोन करून विराट तुरुंगातच असल्याची खात्री करून घेतो आणि आर्याला घाबरू नकोस असं सांगतो. आर्याला काहीतरी गडबड असल्याचं लक्षात येतं. ती अमोगला थांबवण्यासाठी बाहेर जायचं ठरवते. इकडे अमोग खोली बाहेर पडताच घसरून पडतो आणि त्याला समोर विराट उभा दिसतो. तो जेलमधून कसा सुटून आला याचं त्याला आश्चर्य वाटतं. बाकी सगळे सुद्धा खूप चकित असतात. अमोग हे कुणी केलंय हे शोधून काढायचं ठरवतो, तर विराट त्याला मला शरणी आहे असं म्हणतो, पण अमोग नकार देतो. अमोग विराटला परत तुरुंगात पाठवायचं वचन देतो, तर विराट अमोगला मारण्याची धमकी देतो. या घरात लवकरच मृत्यूचं तांडव होणार आहे असं म्हणतो. चिडलेला अमोग त्याची कॉलर पकडतो पण नंतर आत निघून जातो. विराटच्या या बोलण्याने आर्या घाबरते. काही वेळाने इन्स्पेक्टरला कॉल करून विराट बाहेर कसा आला याची अमोग चौकशी करतो. तेव्हा इन्स्पेक्टर उलट त्याला व्हिडिओ कॉल करून विराट जेलमध्येच असल्याचं दाखवतो. या मालिकेच्या आगामी भागात अमोग आर्याला 5 दिवसात आपण घर सोडायचं असं म्हणतो, तर विराट दादासाहेबांच्या मदतीने अमोगच्या हातात असलेलं देवीचं कड काढतो. इकडे मालती विराट विरुद्धचे सगळे पुरावे घेऊन जात असताना सई तिथे येते. तू शांत डोक्याने थोडा विचार कर, आपण जर तडकाफडकी निघून गेलो ना तर परत येणं कठीण होईल. 4 दिवस दिले तू, या 4 दिवसात जर काही ऑप्शन नाही निघाला तर 5व्या दिवशी आपण इथून निघतो. 4 दिवसाचाच प्रश्न आहे. 4 दिवसानंतर गुरुजी स्वतःच इथून जाणार आहेत आणि या घरामध्ये कुणीही काळूबाईचं नाव घ्यायचं नाही. माझा मार्ग मोकळा. अगं, एवढा मोठा पुरावा मिळाल्यानंतर दादासाहेबांना मान्य करावंच लागत. दिसुरे जाणं विराटचं खरं रूप स्वतःच्या तोंडानं कबूल केलंय त्यानं. आर्या अमोगला विराट पासून कशी वाचवणार? वटपौर्णिमेच्या दिवशी नेमकं काय संकट येणार? आर्या पाटील कुटुंबाचं रक्षण कसं करणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा आई माझी काळूबाई सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त सोनी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे असेच अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी सोबत. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीलिव्ह ऍप.